हा सन्मान आपण पाहतो रोशन आंग्रे यांच्या शुभास ते चला रोशन पाटील यायचं आपण रोशन पाटील चला रोशन अभिनंदन तर रुपेश खानावकर आणि अनुप पाटील आणि त्याचबरोबर आमच्या अनुराग गायकवाड या तिघांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन आपण रोशन पाटील याला सन्मानित करा. रुपेश या रुपेश शेठ खानावकर जबरदस्त खेळ राहिला आज रियांश आणि जीसीसी कोप्रोल या संघाचं तर रोशनला मात्र इथे सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. तर रोशनचा सन्मान देखील इथे घ्यायचा आहे. झालं ना ओके थँक्यू. ठीक आहे चालेल. तर बोलूया आपण आता मॅचकडे. सर्व पाहुण्यांचा येतोचीच मान सन्मान इथे झाला. आमचे गुणनाथ पाटील देखील आलेत त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे बरेचसे भोईर तिकडे दत्तात्रय भोईर आहेत. वासुदेव पाटील माझे नगरसेवक रुपेश शेठ खानावकर अनुरागजी गायकवाड सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. आमचे नितीन भोईर. तर बोलूया आपण आता मॅचकडे. ऐकूया प्रवीण दुगाडे सरांचा आवाज. तो मैच की तरफ हम चलेंगे. जीवा 11 गावदेवी क्रिकेट क्लब पेंदर ऑर्गेनाइज ये रजनी क्रिकेट. यकीन मानिए पिछला मुकाबला काफ़ी हाई वोल्टेज था. मच्छिंद्र पाटिल सर ने बिल्कुल कहा था कि कई लोगों ने स्वेटर उतार फेंके क्योंकि वातावरण में मुकाबले की गर्मी ही उतनी ज़्यादा थी. तो राकेश नेरुलकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि याचबरोबर युवा उद्योजक सन्माननीय रुपेश शेठ खानावकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 15000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. थँक्यू. तो विकेट हॅट्रिक के लिए भरत भोईर इनकी तरफ से 3000 का इनाम है. गेंदबाज भावेश मात्रे ग्रामीण हाफ में जिन्हें स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति ट्रॉफी में 15 विकेट जो उन्होंने लिए थे उस वजह से बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का खिताब जिन्होंने जीता था बाइक जीती थी यहां पर उनकी पहली गेंद के ऊपर हासिल किए बल्लेबाज मंगेश पाटिल ने 4 रन. शुक्रिया दादा. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश यहां पर बैक टू द बॉलर कम बैक किया है गेंदबाज भावेश मात्रे ने. यकीन मानिए जिंदगी में संघर्ष के कई पल आते हैं लेकिन उन संघर्ष के पलों में आपको ना डर कर बल्कि डट कर अगर आप खड़े हुए ना तो जिंदगी में बाउंस बैक करने का मौका आपको मिलता है. बाउंस बैक करते हुए डॉट गेंद के साथ भावेश मात्रे जिनके विकेट हैट्रिक के लिए सुजल भोईर इनकी तरफ से 1000 इनाम आ चुका है. क्रॉस द लाइन खेलने की कोशिश पहली गेंद पे 4 लेकिन लगातार 2 डॉट गेंदे उस 4 का महत्व कम करने वाली बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज मंगेश पाटिल की. मंगेश पाटिल की यकीन मानिए पेंदर की यह टूर्नामेंट. याचबरोबर पेंदरचे आमचे युवा उद्योजक रोहन भोईर यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक अधिक स्वागत या व्यासपीठावरती. देखिए क्रॉस बॉल शॉट खेलने की कोशिश की थी अंदरूनी किनारा शॉट फाइन लेग बीट हुआ गेंद सीधा गई डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन. कई क्रिकेटर्स को मैंने नाम दिया रायगढ़ की दुनिया में. मंगेश पाटिल 8 के निजी योगदान पर 4 गेंदों का मुकाबला उन्होंने किया है. फिर से एक बार क्रॉस बैटेड शॉट ज्यादातर ऑन साइड पर खेलने की कोशिश की जा रही है लेकिन मेरा यह मानना है रन किसी भी तरह से आते हैं किसी ग्राउंड के किसी भी कोने से आते हैं. गेंद के मेरिट के हिसाब से खेलना जरूरी है. जैसे गेंद वैसा प्रहार अगर होना तो रन बनने में देर नहीं लगती.
इस ओवर की आखिरी गेंद करेंगे भावेश माद्रे। एक बड़ी टूर्नामेंट टेनिस क्रिकेट का जिसे वर्ल्ड कप माना जाता है, उस वर्ल्ड कप में ग्रामीण हाफ में बाइक जीतने वाला ये खिलाड़ी बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति ट्रॉफी 2024। ओवर हुआ समाप्त, 8 ही रन दिए, मैंडेटरी पावर प्ले में 8 रन उतने ज्यादा नहीं होते मेरे ख्याल से। क्या मैच हुआ लेकिन पिंदर बनाम कोपरोली, दिल की सांस से दोनों तरफ से। सन्माननीय प्रकाश भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय प्रकाश जी भोईर साहेब, देखिए वो जो मैच हुआ ना, मैच मैं नीचे से देख रहा था, हमारे डीजे मास्टर ने जो खुद के लिए बैठने की व्यवस्था की है वहाँ पर मैं बैठा था, ओंकार शेटे थे मेरे साथ, हमारे अंपायर सुनील पाटिल थे, तीनों हम मैच देख रहे थे। पता नहीं चल रहा था आखिरी गेंद तक कि जीतेगा कौन, अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या, ये हम सोच रहे थे क्या होगा क्या होगा क्या होगा। एक पे चार था तब व्हाइट बॉल आई थी, कुछ लोगों का ये मानना है कि उस व्हाइट बॉल को ही एक स्क्वायर कट खेलनी थी थर्ड मैन या पॉइंट बाउंड्री के बाहर, कुछ लोगों का ये मानना है कि व्हाइट बॉल थी तो क्यों मारना, रन टोटल कम होते हैं, तीन हो सकते थे और एक गेंद पे तीन आया था, लोगों की अलग अलग राय होती है। किंतु परंतु ये क्रिकेट में नहीं चलता, लेकिन किंतु परंतु के बगैर क्रिकेट भी नहीं चलता। कैलाश माद्रे पंडले इनका यहां पर आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे, लेकिन इससे कहते हैं क्रिकेट की खूबसूरती, क्रिकेट की नजाकत, क्रिकेट का क्लास, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। बैकफुट पे जाके आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को पिक किया, गेंद को वैकेंट एरिया में खेला, गैप ढूंढा रोशन पाटिल ने, और जैसे ही गैप ढूंढा गेंद गई 4 रन। 400 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं रोशन, क्योंकि पहली गेंद का मुकाबला किया था इस मुकाबले में और रन मिले 4। रोशन टू रोशन, और यह जगह बनाई है लेकिन लटक गए हैं, पहला झटका मिलता हुआ टीम ओम धर्मदेश्वर किरवली टीम को, टोटल बना है 12-1। डीजे तुम्हारे अनिल जी पाटिल मुरवी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से इस्तकबाल करना चाहेंगे जीवा 11 गावदेवी पिंधर की इस प्रतियोगिता में। तो मैच की तरफ हम चलेंगे, नए गेंदबाज रोशन जिन्होंने विकेट निकाला है, ओवर की दूसरी गेंद के ऊपर एक्यूरेसी देखिए, एक्यूरेसी पहली गेंद पर जरूर 4 खाया था, दूसरी गेंद पर विकेट निकाला और तीसरी गेंद वाइड यॉर्कर, इसे कहते हैं वार पे पलटवार, और ये होना भी चाहिए। पंडले गांव के कैलाश जी मात्रे साहब यहां पर बैठे हुए हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। ये गेंद व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 13 रन। क्या तेरा क्या मेरा, क्या लेके आए हो क्या लेके जाओगे, क्योंकि जीवन है तो मृत्यु है, लेकिन जीवन और मृत्यु के बीच का जो गैप है, उस गैप में आप अपने जीवन को किस तरह व्यतीत करते हो, और जो व्यतीत होता है जीवन उसी का नाम होता है जिंदगी। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, अंपायर का इशारा 6 रन, बहुत ही बढ़िया छक्का दागा बल्लेबाज प्रशांत पाटिल ने, और जो संकट में आ रही थी टीम ओम नर्मदेश्वर किरौली
उसे थोड़ी सी राहत की सांस दिलाई। हिंदुस्तानी, लेकिन तीन हिंदुस्तानी कब आगे होंगे? जब वो समय के साथ चलेंगे। और इसीलिए मैं इन खिलाड़ियों से गुजारिश करना चाहूंगा, 3 ओवर 15 मिनट के अंदर खत्म होने जरूरी है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति हुई, कभी वापसी हो रही है, कभी बल्लेबाज की तरफ से वार हो रहा है, कभी गेंदबाज की तरफ से पलटवार हो रहा है। ये राइवली क्रिकेट पिछले मैच में भी हमने देखा और इस मैच में भी देखने का मौका मिल रहा है, मजा आ रहा है, चाहे मुकाबले का पहला सत्र ही क्यों ना हो। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, ऑन साइड के ऊपर, एक रन जरूर मिलेगा। मिड विकेट पर गेंद, ट्रैवल होते होते हल्का सा फंबल हुआ, 2 रन जरूर मिलेंगे और इन 2 रनों से बढ़ता हुआ टोटल 21। याज बरोबर व्यासपीठावरती पडले गावचे उद्योजक सन्माननीय कैलाश शेट म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। त्याचबरोबर आमचे जावई कुणाल पाटील हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, आणि आमचे अनिलदादा पाटील मुरबी हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तसेच पडले गावचे आमचे दिलीप पाटील यांचं देखील इथे आगमन आहे, त्यांचं देखील स्वागत आहे आमच्या अनिल पाटील। तसेच आमचे मिथुन पाटील मुरबी गाव हे देखील इथे आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। अशी शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये हे चित्ततरारक सामने आज आपल्याला पाहायला मिळतात। सुपर 12 सुपर 6ला नक्की 16 स्पेलामध्ये सुरुवात होईल, तर नेक्स्ट मॅच RMSK YCC मुरबी त्यांच्या अगेन्स्ट म्हात्रे 11 हायवे दिवा, दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे, यानंतरची लढत असेल। इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल। तर स्टाईल आयकॉन रायगड टेनिस की दुनिया के ओंकार पाटील अगले मैच में खेलते हुए नजर आएंगे। 21-1 है 2 ओवर की समाप्ति के बाद। इस वक्त स्ट्राइकर एंड पर मंगेश, गेंदबाज अक्षय, राइट आर्म राउंड द विकेट, ये गेंदबाजी हो रही है अक्षय की, हल्का सा फंबल हुआ, डेड बॉल करार दिया जा चुका है एम्पायर द्वारा। तीसरे ओवर की पहली गेंद करेंगे अक्षय मंगेश के लिए। और इस गेंद को पुल किया लेकिन नीचे रखा गेंद को और गेंद गोली की रफ्तार से गई, फिर एक बार फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन मंगेश पाटील का। पच्चीस पे एक, बहुत ही खूबसूरत चौवा दागा मंगेश ने अक्षय की पहली गेंद के ऊपर। तीसरा ओवर चल रहा है, 4 ओवर का मैच, 24 गेंदे, ज्यादा से ज्यादा रन बटोरने की कोशिश उनके द्वारा की जा रही है, क्योंकि काश आपको सपने दिखाती है, कोशिश आपके उन ख्वाबों को पूरा करती है। और बॉलर ने देखिए कैसे वापसी की, इस मैच में मजा आ रहा है, कभी 6 आ रहा है तो उसके बाद डॉट गेंद आ रही है, कभी 4 आ रहे हैं तो उसके बाद ऐसा विकेट आ रहा है, तो दोनों तरफ से ठोकम ठोक हो चुका है। तू क्यों पीछे है डीजे, तू भी ठोक जितना ठोकना है। नर्मदेश्वर किरावली, जब भी इस गांव का जिक्र आता है तो हमारे स्कोरर जो है रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के गुलशन पाटिल, उनकी याद आती है, काफ़ी अच्छी स्कोरिंग
नामचीन स्कोरर जिस तरह सुदर्शन पाटिल, कांचन पालकर, उमेश भोयर, उस पंक्ति में आने वाले ये स्कोरर है गुलशन पाटिल। 25-2 है स्ट्राइकर एंड पर तेजस पाटिल। अक्षय करेंगे इस ओवर की तीसरी गेंद। 25-2 और यह ऊंचा खेला गेंद हवा में और ये कैच लेना चाहिए था, आसान था। ऐसा नहीं है कि यह कैच काफी डिफिकल्ट था। इतने बड़े मंच पर अगर आप खेल रहे हो तो कैच लेना चाहिए, नंबर मिले छोड़े हुए कैच की वजह से चार। क्योंकि दोस्तों क्रिकेट में यह कहावत है, पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, लेकिन छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश। हलो तर आमचे तलोजाचे आणि प्रवीण भोईर, समाधान भोईर आणि पेंदरचे खास मित्र अयुब चिवणे बाबू यांचं इथे आगमन होतं आणि त्याचबरोबर बाबा आणि तसेच दिलशाद या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होतं। मी विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे। देखिए अब बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ाया इन्होंने, एक बार मौत के मुंह से वापस आ चुके हैं तो दोबारा मौत से क्या डरना, उस अंदाज में खेल रहे हैं बल्लेबाज तेजस पाटिल। 33 टोटल। नक्की समझे बाबू अयुब चिवणे उर्फ बाबू, बाबू शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्याचबरोबर बाबा आहेत तसेच दिलशाद या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होतंय। तलोजा चे हे मान्यवर आहेत आणि प्रवीण भोईर, समाधान भोईर यांचे अतिशय जवळीक मित्र आहेत। टी व्ही स्क्रीन पर हमारे मेहमान नजर आ रहे हैं इस स्टेज की तरफ आते हुए। GTC कैमरा मन काफी अच्छा काम कर रहे हैं, लोगों को दिखा रहे हैं, वो फटाकों की आतिशबाजी हो रही है मेहमानों की स्वागत में। लेकिन इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेला स्क्वायर लेग पर कुशल ने, इस गेंद को ऋतिक ने इस गेंद को फील्ड किया। शायद फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली हुई थी कैच छोड़ने के बाद, कैच छोड़ने के बाद तब्दीली हुई थी। लेकिन स्क्रीन पर हमारे मेहमान नजर आ रहे हैं, फटाकों की आतिशबाजी में उनका इस्तकबाल किया जा रहा है। आप आए बाहर आई जीवा 11 गावदेवी पेंदर की इस प्रतियोगिता में, आपके आने की वजह से चार चांद लगे हैं। 34-2 34-2 है पल्ले बनाम किरवली। प्रथमेश मात्रे हाईवे दिवाचे, प्रथमेश या व्यासपीठावरती आपलं स्वागत। तर आमचे रोहन भोईर युवा उद्योजक यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय। मी रोशन आंग्रे आणि प्रवीण भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते रोहन भोईर यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे। देखिए अभी अभी स्कोरर ने मुझे जानकारी दी, करे किरवली भी कच्चे गुरु का चेला नहीं है ये टीम, क्योंकि इस सीजन में उन्होंने 5 बार नाइट ट्रॉफी अपने वो गांव लेकर गए हैं, 3 बार चैंपियन बने हैं तो 2 बार उप विजेता बन चुके हैं, मतलब रनर अप बन चुके हैं। टोटल 34-2 पानी लेके जाइए प्लीज। पानी लेकर जाइए। 34-2 तीन ओवर की समाप्ति हो चुकी है, आखिरी ओवर शेष, स्लॉग ओवर, मारधाड़ वाला ओवर जिसे हम कहते हैं मरो या मारो, करो या मत डरो। यकीन मारी है आखिरी ओवर है, स्लॉग ओवर है। उस स्लॉग ओवर में लेकिन मैच का हुआ था, 22 रन बनाने थे पेंदर टीम को, लगभग वो मैच के करीब आई थी। ऐसा लगा था मुंह में निवाला जाने वाला है कि मुंह से निवाला फिसल चुका जीत का, 1 रन से हारी वो टीम। मजेदार मैच हुआ,
टेंशन में हो गए थोड़े से, समाधान भी, क्योंकि मैच में इतनी दूर तक आए थे 22 की जरूरत पे, तो जीतना जरूरी था। लेकिन क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी, कई प्रेडिक्शन इस खेल के सामने फेल है। गेंदबाज प्रथम मात्रे तेजस पाटिल के लिए जो निजी 9 के योगदान पर खेल रहे हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार क्रॉस बैलेंस शॉट खेलने की कोशिश की थी, स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया, रन आउट का विकेट मिला, आउट कौन हुआ ये देखना बेहद जरूरी है। तेजस पाटिल बैक टू द डग आउट। डीजे पैंतीस पे 3 आ चुका है, 3.1 का खेल समाप्त हो चुका है, 5 गेंदों का खेल इस सत्र का अभी विशेष। काफी खूबसूरत ऑर्गेनाइजेशन किया है, बाइक है, अदात वासरु है, फ्रिज है, साइकिल्स हैं, और क्या चाहिए। 35 पे 3, 5 गेंदों का खेल शेष है। अनिल पाटिल स्ट्राइकर एंड पर, और ये अच्छी गेंद लेग स्टंप पर थी और उसे फ्लिक किया था। 2 रन जरूर मिलेंगे, 37 में आता हुआ टोटल, 4 गेंदों का अभी भी सत्र का खेल शेष है। अरे एमएसके वाईसीसी मुरवी बनाम मात्रे ग्रुप हाईवे दिवा, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा, जैसे ही ये ओवर समाप्त होगा आपको टॉस के लिए आना है। 37 पे 3, और ये देखिए ये मिसफील्ड हुई है, फंबल नहीं चाहते आप इतने बड़े प्लेटफॉर्म पर, सुपर 12 का मैच खेल रहे हैं, यानी इसका मतलब ये है सुपर 6 क्वालिफाई मैच खेल रहे हैं, सुपर 12 में अगर आए तो ये मैच आपके लिए सुपर 6 क्वालिफाई मैच है, तो ऐसे में हल्की सी चूक भी आपको घर वापस भेज सकती है, तो ऐसे में हर पल चौकन्ना रहना जरूरी है। क्रिकेट में देखिए, क्रिकेट में रिटेक्स नहीं मिलते आपको, ये कोई फिल्म नहीं है, लाइव है, लाइव। ये गेंद हवा में है, फुल टॉस थी, 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा। तर याचबरोबर आमचे व्यासपीठावरचे ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय एस एस पाटील कंस्ट्रक्शनचे सन्माननीय परेश पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजला जो प्रीत आहे तो आम्हाला पुरस्कृत केलाय। परेश पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। वेस्ट हाइट बीमार अंपायर, चलिए वेस्ट हाइट के लिए रिव्यू लिया जा चुका है, तीसरे अंपायर बताएंगे, जीटीसी के माध्यम से हमें पता चलेगा। और यह फटाखों की आतिशबाजी, इतने नजदीक मत लगाइए भाई, कहीं हमारे जीवन की अंतिम कमेंट्री हो। ये नो बॉल है, नो बॉल। चलिए तीसरे अंपायर ने देखा, 2+1 3 रनों का इजाफा। फटाकों की आतिशबाजी होनी चाहिए लेकिन थोड़ी दूर ऐसा मुझे लग रहा है, स्कोरर भी डरे हुए थे, मैं भी डरा हुआ था। हाँ?
फ्री हिट और इस फ्री हिट को लंबा मारा अनिल पाटिल ने 6 रन 48 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष क्योंकि इस ओवर की 4थी गेंद के ऊपर सीधे बल्ले से ये 6 आया। तर आमचे शिवसेना सेक्टर 18 चे अध्यक्ष मनीष पाटील मुरबी यांचाही ते आगमन झालंय। त्यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती, त्याचबरोबर पंकज पाटील मुरबी यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत। देखिए संदीप पाटील सर, आजकल क्रिकेट और बैलगाड़ा रेस इन दोनों की क्रेज काफी ज्यादा है और इनमें जो एक खिलाड़ी खेल रहा है हर्षल पाटील, जो महाराष्ट्र के बड़े नामचीन बैल के मालिक है विष्णु शेठ पाटिल, इनका सरजा डिस्को ग्रुप। चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर विकेट जाता हुआ डीजे मास्टर की तरफ बढ़ेंगे 10 सेकंड के लिए। अड़तालीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं इस ओवर की आखिरी गेंद। इस ओवर की आखिरी गेंद ओम नर्मदेश्वर किरौली जिन्होंने स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति ट्रॉफी भी रायगढ़ ग्रामीण हाफ से जीती है, तो बड़ा नाम है इस टीम का। और दूसरी तरफ पटले गांव ये नंबर 3 पे रही थी इस साल, तो इनका भी काफी बड़ा नाम है। लेकिन गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। 4 ओवर की समाप्ति के बाद 49 रनों की जरूरत है क्योंकि स्कोर बोर्ड पर आ चुके हैं 48 रन, विकेट जा चुकी है 5। लेकिन किस तरह से पंडले के बल्लेबाजों का एक्शन पे रिएक्शन होगा इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथ ही ओंकार शेडे सर। हेलो, तर आम्ही भरत भोईर यांना विनंती करेन की यावं आपण सन्मान इथे घ्यायचा आहे। तर कैलास शेट म्हात्रे जे उद्योजक आहेत पडले गावचे त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल। तर भरत शेट या आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय कैलास शेट म्हात्रे उद्योजक पडले गाव यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय। तर सन्माननीय कैलास शेट म्हात्रे पडले गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक कैलास शेट म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। या व्यासपीठावरती भरत शेट भोईर पिंदर गावचे आमचे यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे होतोय। यस थँक्यू। याचबरोबर ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते आमचे आदरणीय अयुब चिवणे बाबू शेट यांना विनंती करेन। बाबू शेट या आपण, त्याचबरोबर बाबा आणि दिलशाद या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की यावं आपण आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे। मी प्रवीण भोई रोशन आंगरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान इथे करायचा आहे। चला मुरबी टीम कॅप्टन आणि हायवे देवा टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे बघा। यस इथे मात्र बाबू शेट आणि त्याचबरोबर बाबा दिलशाद यांचा इथे शुभ सन्मान होतोय। चला अजून नेक्स्ट सन्मान आपण इथे घेतोय। आलेल्या पाहुण्यांचा येतोचित सन्मान करणं हे देखील अति कर्तव्य असतं। यस याचबरोबर आमचे बाबू शेट यांचा शुभ सन्मान होतोय। अयुब चिवणे बाबू शेट
इनका हा शुभ सन्मान अपन इतने पहतो है रोशन अंग्रे हैं शुभास थे सन्मान इतने होता है तर चला टॉस अपन करूया बाबू शेट्टी यांना विनंती करेन कि अपन अपने शुभास ते इथून टॉस करायचा आहे चला मुरबी आणि हायवे दिवा या दोन संघांमध्ये इथे टॉस केला जातोय बाबू शेट्टींच्या शुभास ते हा टॉस होईल संकेत पाटील आहेत त्याचबरोबर इथे हाईवे दिवाचे कैप्टन है सेट कॉल है सेट कॉल है डिसीजन फील्डिंग ओके हाईवे दिवा टीम टॉस इधे जिंक प्रथम तरी क्षेत्ररक्षण स्वीकार मुरबी संघाला फलंदाजी कराई है याचबरोबर आमचे सन्माननीय युवा उद्योजक एसएस कंस्ट्रक्शन चे मालक आदरणीय परेश शेट पाटील इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय आदरणीय दत्तात्रय शेट भोईर यांना की यावं आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय परेश शेट पाटील यांचा शुभ सन्मान करावा परेश शेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जो मॅन ऑफ द सीरीजला प्रीज आहे तो आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलाय त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि आज त्यांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे परेश शेट पाटील धन्यवाद थँक्यू एस एस कंस्ट्रक्शनचे मालक आहेत युवा उद्योजक म्हणून ज्याची ओळख आहे समाधान भोईर यावं आपण समाधान भोईर त्याचबरोबर आमचे दत्तात्रय भोईर रोशन आंगरे आणि प्रवीण भोईर यांच्या शुभहस्ते हा सन्मान इथे होतोय परेश शेट पाटील यांचा थँक्यू परेश शेट धन्यवाद तर सर्व आलेल्या पाहुण्यांचं इथेचे सन्मान इथे झालंय बोलूया आपण आता मॅचकडे जिथे सामना सुरू होतोय एका बाजूला किरवले आणि दुसऱ्या बाजूला पडलेगाव या दोन टीम मधले बिग फाइट ऐकूया ओंकार सत्य यांचा आवाज पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती प्रतिउत्तर गोलंदाज मंगेशने केलाय आदरणीय भरत भोईर पेंदर त्यांच्याकडनं पडलेगावचा फलंदाज तीन षटकार लगावतोय सलग तर 2000 आणि एका ओव्हरमध्ये कधी तीन षटकार मारले तर कैलास राजाराम म्हात्रे पडलेगाव यांच्याकडनं 2000 आणि तीन चौकार मारले तर 1000चा पारितोषिक आहे मॅच ऑन गेम ऑन ऑल द बस दोन्ही टीमला गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर तिकडनं टेक ऑफ होत असताना एस टी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय 24 चेंडू 49 धावेचं लक्ष तर अयुब शेट चिवणे आमचे बाबू शेट यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5555 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय त्याबद्दल बाबू शेट यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय लाईन चांगली आहे टप्पा चांगला आहे पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला ऑन साईडला लाँग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर मंगेशनं केलेलं पुनरागमन ते कौतुकास्पद ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन टीम आदर्श पडलेगाव टार्गेट 49 धावेचं आतापर्यंत झालेत मागच्या 4 बॉलमध्ये 5 धावा सुरुवात थोडीशी शांत टीम पडलेगावसाठी वॉट अ शॉट माझा फिल्डर उपस्थित आहे टीपला आहे तिकडे झेल आणि विकेट जाती आहे फलंदाज ऋतिक म्हात्रेची आणि ऋतिक कुंभारची आणि धक्का लागतो 5 या आकड्यावरती पहिला टीम आदर्श पडले गावला नंबर वाला है सॉन्ग तुम्ही ऐकत होतात त्या सोबतीने या मॅच मध्ये तुम्ही पाहता हर्षल पाटील इन ॲक्शन विष्णू शेट पाटील बैलगाडा क्षेत्रातील एक फार मोठं नाव महाराष्ट्रातील सर्जा बैलाचे मालक ज्या सर्जानं आपल्या वेगानं अखंड महाराष्ट्राला वेड लावलं आणि त्या सोबतीनं मुंबई किंग म्हणून या परिसरामध्ये बिंजोडला ज्याची ओळख दिली जात आहे असा विष्णू शेट पाटील यांचा हुकमी एक का सर्जा प्रथम बॅटिंग ट्रॅकवरती आला नंबर 3 वरती
पहिल्या षटकाचा खेळ धावफलकावरती धावत 5 विकेट गेले, एक अडचणी वाढत चालत डिफिकल्ट होत चाललं. टार्गेट चेस करणं लपटी बाटा मैदानावरती दाखल झाला, त्याचं नाव आहे प्रथम रोहन. सुरुवात चांगली झाली, तदनंतर त्याच्यावरती दबाव टाकण्यात आला, 3 चेंडू त्याला बीट केलं गेलं. आणि ज्यावेळी ऋतिक स्ट्रायकर एंडला आला, थोडा लवकर खेळले शॉट, अजून बॉलला येऊ दिलं असतं, कव पॉईंट स्वीप कव खाली होतं, मग जिकडे लॉंग ऑफला फिल्डर होतं तिकडे बेस्ट बॉल हिट त्यानं खेळला आणि विकेट गेली फलंदाज ऋतिकची. वेगात टाकलाय लपटी बॅटर समोर, ऑलवेज हा गोलंदाज डेंजरस. आणि पहिलं षटक मैदानावरती संपलंय, टीमची टोटल धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर 5 धावा धावफलकावर, विकेट गेली 1. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू. सुंदर सॉन्ग जीतूच्या माध्यमानं तुम्ही ऐकता. पहिलं षटक बरोबर 4 मिनिटांमध्ये तुमचं संपलंय, विदिन 20 मिनिट 4 षटकं आपल्याला फिनिश करायचे आहेत, 15 मिनिटात 3 तुम्हाला टाकायचीच आहेत. या गोष्टीकडे तुमचं लक्ष सुद्धा. षटक संपलं पहिलं, धावफलकावरती धावायत 5, बॉल शिल्लक आहेत 18, रन बाकी आहेत 44. हालात के कदमो पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कभी समंदर कोई दरिया में नहीं गिरता. अप एंड डाउन्स, यश अपयश, क्रिकेटच्या पटलावरचा एक वेगळा भाग आहे. तुम्हाला ताठ राहून मैदानावरती संघर्ष करायचा आहे गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. कारण लढाई ग्रामीण क्रिकेटची आहे जिथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिलाच बॉल बाउन्सर अप्पर कट, रोहनला तुम्ही संधी द्याल नाही सोडणार हा फलंदाज. षटकारांपेक्षा जास्त चौकारांचा वेट गोलंदाजाला लावणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे रोहन म्हात्रे. आणि त्याच्या बॅटमधून येतोय चौकार, धावफलक चाललाय 9 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय, चौकारानं स्वागत झालाय. टीमची टोटल धावफलकावरती 9, आविष्कार दबावा दबावा. पहिल्याच बॉलवरती प्रेशरमध्ये टाकलाय रोहननं, कारण रोहन हा असा फलंदाज आहे जो इथनं अजून चांगला स्टार्ट देतो. यावरमध्ये 14-15 रन्स येतात, त्यानंतर हर्षल लक्ष आहे, चांगले बॅटर्स सध्या टीमकडे जे मॅच फिनिश करू शकतात. त्यामुळे पुनरागमन ओमनरमध्ये किरवलीसाठी सातत्यानं जे मंगेशनं केलं आहे ते फार गरजेचं आहे. आविष्कार पाटील ओव्हर द विकेट, एक्स्ट्रा बाउन्स तो देखील पाठवलाय डीप थर्ड मॅनला, नाही थांबणार, चाललाय निघून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित पडले का म्हणत असेल हा इशारा पहिल्यांदा आला असतात तर आता काही ॲक्शन रिॲक्शन वेगळे असते. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल या ठिकाणी बॉलरला करण्यात आला. रोहन चांगली बॅटिंग करतो, मैदानाच्या आत डोक्यापेक्षा जास्त वरती होता, शॉर्ट अटेम्प्ट झाला आणि त्यानंतर अंपायरला सांगितलं 1 बाउन्स कॉल. डीजे पण आज एक वेगळ्या रंगात. धावफलक्यावरती धावा 13, लगातारचे 2 चौकार आपण पाहिलं. अशाच प्रकारे मॅचेस मैदानावरती ज्यावेळी रंगतील त्यावेळी खऱ्या चॅम्पियन ट्रॉफीची मजा ती काही वेगळी येईल. जीवा 11 गावदेवी क्रिकेट क्लब पिंधर आयोजित गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी, आज चॅम्पियन कोण त्याचं उत्तर मिळेल नेक्स्ट मॅच. 2 चॅम्पियनमधली लढत, RMSK YCC मुरबी आणि त्यांच्या विरुद्ध म्हात्रे ग्रुप हाय वे दिवा. मजा नेक्स्ट मॅचला, एका बाजूला भिवंडी विभागातनं तर दुसऱ्या बाजूला रायगडातील पनवेल तालुक्यातील टीम आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल कम्प्लीट झाली आहे, धावफलक 1 पुढे जात आहे. धावफलक्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 14 या आकड्यावरती. अजून 35 धावेचा एक मोठा प्रवास या ठिकाणी बाकी आहे आणि तो पूर्ण करायचा आहे 15 चेंडूमध्ये.
रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं, मनात नेहमी आशा सभी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ नक्की बदलतं. आजच्या दिवसात अगदी क्रिकेट सुरू झालं बरोबर इव्हनिंग सेशनमध्ये नाईट क्रिकेट टॉर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वाधिक इम्प्रेस जर आत्तापर्यंत कुणी केलं असेल तर ते नाव होतं सदानंद स्मृती गव्हाण. काय क्रिकेट खेळला त्या टीमनं, 28 टार्गेट जरूर होतं बट अवघ्या 2 ओव्हरच्या आत मॅच फिनिश केली होती विथ द बॉल विथ द बॅट. त्या टीमचं एक स्टँडर्ड पाहायला मिळालं. नंतर सामना जिंकला रियांश इलेव्हन जीसीसी कोप्रोली, बट कोप्रोलीला देखील घाम तितकाच फुटला होता जितका पेंधरला आणि शेवटच्या मॅचपर्यंत ती अगदी लढाई अंतिम बॉलवर आली. इथे वेगवान वेगात वेगात टाकला रनआउटचा धोका, माझी गोल्डन विकेट मिळेल 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 रनआउटच्या स्वरूपात की नाही त्याची चर्चा सुरू आहे. थर्ड अंपायर्स कॉल केलाय, रोहनला माहिती आहे कहाणी खत्तम, रिॲक्शन्स भरपूर काही सांगून जातात, अगदी भरपूर काही घडेल आता या बॉल नंतर. आविष्कारचा डायरेक्ट हिट त्याची चर्चा रंगेल आणि हा बॉल पकडलाय डायरेक्ट हिट होतोय, कदाचित बॅटर फ्रेम मध्ये आहे की नाही, नाही ओ यू टी आउट फलंदाज बाद. हॅलो, तर याच बरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतं आणि फटाक्याची आतषबाजी आपण पाहतोय, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय त्यांच्या समवेत सन्माननीय रायगड जिल्हा सहचिटणीस संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय देवेंद्र मढवी साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं आहे. कोकण शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत. गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. सन्माननीय बालाराम पाटील साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर आमच्या देवेंद्र मढवी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. 14 धावा धावफलक्यावरती आहेत, विकेट गेले 2 फटक्यांची आतिषबाजी जल्लोष मैदानावरती सुरू आहे. फायर शो जणू काही ऑन अगदी हेच आपल्याला सध्या पाहायला मिळतं. तर नक्कीच आज मेगा फायनल आहे आणि या मेगा फायनलमध्ये या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटली तर एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या सोमकार आणि अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांची रेलचेल नेहमीच या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच आपल्यासोबत जोडले गेले एक सुशिक्षित असं व्यक्तिमत्व कोकण शिक्षण मतदारसंघाचे आपले लाडके कार्यसम्राट आमदार आदरणीय बाराम पाटील साहेब आपल्यासोबत जोडले. अंपायरचा थर्ड अंपायरचा कॉल थोड्याच वेळात निर्णय जाईल, टी व्ही अंपायरकडे चेक केलं जाईल आणि त्यानंतर काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यांच्या सोबतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय धरणागावचं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व देवेंद्रदादा मढवी यांची उपस्थिती झाली आहे. 29 डिसेंबर 1963 खरं तर जन्म झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं ज्या अनुषंगानं या व्यक्तिमत्वानं कमी काळात राजकीय क्षेत्रामध्ये प्रवास केला. शॉर्ट रनसाठी ना अंपायर्स, येस नाही ना पंच तुम्ही द्या कारण कॅमेरा इकडे होता, सॉफ्ट सिग्नल द्या तुमचा काय असेल तो. कम्प्लीट रन म्हणजे 2 धावा मिळतील, धावफलक 2 पुढे जाईल, टीमची टोटल स्कोर कार्डपती 16-16 विकेट गेले त्या ठिकाणी 2 बनवायच्यात, 49 अजूनही प्रवास बाकी आहे या मॅचमध्ये 33 जावेचा. पेंदरगावची स्पर्धा अनेक दिग्गज तुम्हाला व्यासपीठावरती येताना दिसतील, का वेगा टाकला होता, फायरिंग स्पल काय असतो ना ते मागच्या 2 ओव्हरमध्ये किरवलीनं दाखवलंय. मंगेश पाटील तदनंतर आविष्कार पाटील षटक संपली आहे, 2 धावा धावफलकावरती 16 आणि हा टाकलेला बॉल तिखट बाउन्सर अगदी फलंदाजाच्या नाकासमोरून निघून चाललोय आणि या पेंधरच्या मातीचा सुगंध आज पडले गावपर्यंत पोहोचेल हे सांगत असताना गोलंदाज आविष्कार पाटील 12 बॉल 33 जावेची गरज आहे. मॅच संपली नाही आहे कारण मैदानावरती ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय हर्षल पाटील उभा आहे आणि या फलंदाजाला अशा मॅचेस फिनिश करायला आवडतं. वेळ थोडा जास्त जातो प्रशांत, त्याकडे लक्ष सुद्धा. हॅलो, तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते शशिकांत जनार्दन पाटील उद्योजक घोटगाव ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 35,000 रुपयाचा डोनेशन आणि त्याचबरोबर ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय
ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं इथे आगमन झालेला आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 35,000 रुपयाचा डोनेशन आम्हाला इथे पुरस्कृत केलाय, त्याबद्दल ज्ञानेश्वर पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती. नाही, आमदार बाळाराम पाटील साहेबांना विचारलं ना की आपली आवडती एवन जोडी कोण, तर दादा हक्कानं सांगतील की माझ्याकडे पण दोन वाघ आहेत, एक घोटगावचा एक धरणागावचा, देवेंद्र दादा मडवी आणि ज्ञानेश्वर दादा पाटील. स्वागत आहे आपलं. ज्ञानेश्वर दादा या व्यासपीठावरती नेहमीच कार्यरत असतात आणि घोटगावच्या क्रिकेटमध्ये देखील दादांचं मोठं योगदान असतं. नगरसेवक चषक आपण अनुभवलाय, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, बॅटिंग ट्रॅकवरती आहे हर्षल. या मैदानावरती 6 बॉल 21 ची गरज असताना 5 बॉलमध्ये 21 धावा चेस करून सामना त्यानं जिंकून दिला आदर्श पडलेगाव टीमला. थर्ड अंपायर्स कॉल चेकसाठी थर्ड अंपायर्स जातील मैदानाच्या आतमध्ये. जीवाय 11 गावदेवी पिंधर ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला. थर्ड अंपायर मैदानावरती येणार नाही, लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीम, बॅटिंग करणारी टीम, ऑनस्क्रीन निर्णय इकडे दिला जाईल. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. लाईन चांगली आहे, गुड लेन स्पॉटवरती टप्पा पडला, खाली राहिला बॉल, बीट करून जातो समरीन बॉल. पाणबुडी जशी पाण्यामध्ये प्रवास करतो ना, अगदी त्याच प्रकारे डीप खाली राहणारा चेंडू होता. फर्स्ट लेग फलंदाज. याचबरोबर आमचे डॉक्टर राहुल भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. लगातारचे 2 डॉट, त्यानंतर टाकला यॉर्कर, सिंगल येईल का हो, एका धावेनं फरक पडणार नाहीये. टीम ओम नर्मदेश्वर किरवली संघाला, धाव फलक एकने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोरकार्डमधी 17. नुकतीच स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक पार पडलं, अतिशय भव्य दिव्य स्पर्धा राहिली. ओम नर्मदेश्वर किरवली, प्रशांत पाटील आणि टीमच्या माध्यमातनं आणि आत्ता रजनी क्रिकेट स्पर्धा सातत्यानं हा संघ गाजवतोय. नुकतंच झालेलं गावदेवी चषक धरणा या संघानं जिंकलं. 5 रजनी क्रिकेट स्पर्धा, त्यापैकी 3 चॅम्पियन 2 रनरअप. त्यामुळे आदर्श पडलेगाव टीम समोर एक रिदम फ्लोमध्ये असणारी टीम आहे जी सातत्यानं विजयाचा स्पर्श करती आहे आणि तो रिदम ब्रेक करायचा आहे तर पडलेगावला घडवायचा इतिहास. 9 चेंडू 32 धावा, लक्ष फार दूर गेलं या मॅचमध्ये. वेळ थोडा जास्त जातो त्याकडे लक्ष सुद्धा. मयूरदादांचं आगमन झालं, जे ओम नर्मदेश्वर किरवलीचे एक लेजंड खेळाडू आहेत. त्यासोबतीनं सदाशिव दादा तंडेल यांचं आगमन झालं, त्यांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. स्लो वन, कमी वेगानं टाकला होता, कमी गतीनं टाकला होता आणि बीट केलं फलंदाजाला आणि हा देखील जातो डॉट. लगातारचे अगदी आपण पाहताय डॉट बॉल, डॉट बॉल्स, डॉट बॉल्स, आणि त्यामुळे पर्सेंटेज इतकं वाढलं की या मॅचमध्ये पूर्णपणे डॉमिनेट होत चाललाय आदर्श पडलेगाव. 7 चेंडू 32 धावा, 8 चेंडू 32 धावा. लाईन बिलॉंग्स टू अंपायर, अतिशय चांगलं टेलिकास्ट सध्या करतीय टीम GTC. बॅटशी लागली आहे लिडिंग एज बॉल, हा बता डाऊन दी बॉल, फिल्डर टिपला गेलाय झेल, विकेट जातीय, फलंदाज होतो बाद आणि धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये आदर्श पडलेगावला. हा 3रा. बात आहे, अतिशय सुंदर सॉन्ग होतं ज्यावेळी आमदार किची शपथ साहेबांनी घेतली, त्यानंतर जल्लोष साजरा करताना तयार करण्यात आलेलं सुंदर गीत होतं. आदरणीय बाळाराम पाटील साहेबांसाठी
पाच जिल्ह्यातील कोकण शिक्षण मतदार संघ आणि त्याचे आमदार म्हणून सातत्याने अतिशय सुंदर काम खरंतर विद्यार्थ्यांसाठी आमदारकीच्या माध्यमातून साहेबांनी केलं म्हणून तर आज रायगडचं उज्ज्वल भविष्य घडताना आपण सातत्यानं पाहिला त्या सगळ्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. 6 चेंडू आणि 32 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. सामना भरपूर लांब गेला आहे त्यामुळे या मॅचमध्ये दबाव आणि जे दडपण त्यातून बाहेर जायचं आहे तर मोठी मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल आणि ती फार गरजेची आहे. मोठं चेस करायचं आहे आता पूर्णपणे दबाव टीमवरती आणि पाहूया त्या दबावातून कशाप्रकारे हा संघ मैदानावरती बाहेर पडेल त्याकडे लक्ष या ठिकाणी सध्या प्रत्येकाचं लागलं आहे. 6 बॉल 32 अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी वापर करण्यात आला. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तेजस पाटील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. सहा बॉल 32 फार लांब चालला आहे सामना. गावदेवी पेंधर जीवा 11 आयोजिती भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीय. पहिला बॉल लाईन चांगली आहे बॉल चालला मागे. 6 32 चेस करायच्या आहेत. पहिलाच डॉट टाकला म्हणजे मॅच क्लोज झाली आहे. फक्त औपचारिकता तर या सामन्यामध्ये बाकी आहे. जीवा 11 गावदेवी क्रिकेट क्लब पेंधर. पेंधर म्हटलं की ते गाव ज्या गावानं रॅकेट टेनिस बॉल क्रिकेटला एक मोठं नाव दिलंय. रजनी क्रिकेट स्पर्धा आणि ज्यावेळी पेंधरला आयोजन होतं त्यावेळी प्रेक्षकांची अफाट गर्दी असते आणि गर्दीचा हिस्सा नाही गर्दीचं कारण आहे पेंधर गाव. ज्या गावामध्ये नेहमीच क्वालिटी क्रिकेट डिसिप्लिन क्रिकेट एक डेडिकेशन लेवल ऑफ दी टॉर्नामेंट तुम्हाला मागच्या अनेक वर्ष पाहायला मिळतं आणि याच पेंधर गावाच्या मानाचा तुरा रुंगणारी रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावरती ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता. कारण म्हटलं जातं ना काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नावाला असं बनवा की नावानं काम झालं पाहिजे. सम पीपल रीड हिस्ट्री सम पीपल टीच इट बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री म्हणजे गावदेवी पेंधर. काही लोक इतिहास वाचतात काही लोक इतिहास शिकवतात आणि जे इतिहास घडवतात त्याला पेंधरकर म्हणतात. टीमची टोटल 18 4 बॉल 31 ची गरज आहे. स्विच इट खेळायचं होतं. काय टर्न झाला बॉल काय फिरवलाय काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. ओमनरमध्ये शकिरवली व्यासपीठावरती आपण पाहता. माननीय श्री ज्ञानेश्वर सुरेश पाटील माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका ज्यांच्याकडनं तृतीय पारितोषिक तब्बल 35,000 रुपये चालला आहे आणि माननीय श्री शशिकांत जनार्दन पाटील उद्योजक घोटगाव यांच्याकडनं तब्बल चतुर्थ पारितोषिक ते देखील 35,000 रुपयाचं या ठिकाणी आपल्याला देण्यात आलं. आणि त्यासोबतीनं अनुराग गायकवाड आपल्यासोबत आहेत रोडपालीचे उद्योजक ज्यांनी 6वं पारितोषिक 30,000 रुपयाचं या क्रिकेट स्पर्धेसाठी दिलं. परेशेट पाटील ज्यांनी आपल्याला 1 फ्रीज प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी दिला. प्रथमेश म्हात्रेचा एकदम झाला आफ्टर लॉंग टाईम भावाला पाहिल्यानंतर एक वेगळा आनंद येईल. आज हायवे दिवा टीममध्ये विकीचं आगमन होतं. वेलकम समोर टीम आहे RMSK YCC मुरबी. विकी पाटील इंजरीनंतर पुन्हा एकदा वाक परततोय. बेस्ट ऑफ लक विकी फॉर दी नेक्स्ट मॅच. आणि सगळ्यात जास्त लक्ष सध्या ऑलवेज हायवे दिवाचं क्रिकेट म्हटलं की लागलेलं असतं आर्यन भोईरकडं. हायवे दिवा ती टीम आहे ज्यावेळी पहिल्यांदा केंद्रीय मंत्री चषक झालं एक वेगळं कन्सेप्ट एक वेगळं ट्रेंड आलं क्रिकेटच्या पटलावरती. बाईकसोबत स्पर्धा पण पाहिली अगदी हायवे दिवाच्या मार्गदर्शनाखाली कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एवन जोडी सुकेशदा डाके आणि निलेशदा पाटील यांच्या माध्यमातनं त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता हायवे दिवे पुरुषोत्तम इंटरप्रायजेस. या नावानं ते टायटल जिंकलं आणि स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट राहिला होता प्रथमेश म्हात्रे जे स्वतः ॲडव्होकेट आहेत. आज भरपूर दिवसानंतर आज हायवे दिवा गाव म्हणेल सरप्राईज सरप्राईज अवर किंग इज बॅक. बस्ट ऑफ लक आर्यन बस्ट ऑफ लक प्रथमेश विकी अँड ऑल टीम RMSK YCC मुरबी या मॅच. धन्यवाद. तर वले आपण सत्कार सोहळ्याकडे इथे उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व आणि त्याचबरोबर कोकण शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत. गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आज साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते.